नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याची चिप्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. त्यासाठी आपण ना चिप्स कट करणार आहोत, ना चिप्स उकडणार आहोत. साचा किंवा मशीनचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत. बटाट्याची चिप्स बनवण्याची एक नवीन आणि वेगळी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर त्यासाठी इथे बघा, मी 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. 5 ते 10 मिनटं झालेत पाण्यामध्ये बटाटे भिजत ठेवले होते, कारण याला माती लागलेली असते आणि ती निघून जावी याकरता याला मी असं भिजत ठेवलं होतं. तर हाताने असे चोळून चोळून बटाटे स्वच्छ आपल्याला करून घ्यायचेत आणि चांगले धुवून घ्यायचेत. यानंतर बटाटे आपल्याला कुकरमध्ये घालायचे, तर बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे, त्याकरता मी बटाटे कुकरमध्ये काढून घेतलेत आणि बटाटे पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी आपल्याला बटाटे शिजण्याकरता कुकरमध्ये घालायचे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ देखील घालायचं आहे. यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून बटाटे छान असे उकडवून घ्यायचे. अगदी जास्तही बटाटे आपल्याला उकडायचे नाही आहेत, तर फक्त कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून आपल्याला बटाटे छान मऊसर उकडवून घ्यायचे. तर या इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड होण्याकरता मी गॅसवरून उतरून एका स्टँडवरती इथे ठेवलेला आहे. तर या ठिकाणी बघा, कुकर थंड झाल्यानंतर बटाटे जे आहेत ते मी कुकरमधून काढून घेतलेत आणि बटाटे देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपल्याला या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत. इथे आपल्या सर्व बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे. तर किसणीने मी बटाटे एका भांड्यामध्ये किसून घेते. तर या इथे बघा, मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत, पण अजूनही यामध्ये काही बटाट्यांचे तुकडे शिल्लक आहेत. आपल्याला हे स्मूथ असं मिश्रण हवंय आणि त्याकरता इथे बघा, मी एक पुरणाची चाळणी घेतली आणि त्याखाली एक भांडं ठेवलंय. आता या पुरणाच्या चाळणीवर हा बटाट्यांचा किस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वाटीच्या मदतीने अशा पद्धतीने बघा घासायचा आहे. जसं आपण पुरण गाळून घेतो तसंच आपल्याला हा बटाट्याचा किस या चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. हा किस असा गाळून घेतल्यामुळे यामध्ये बटाट्याचे तुकडे शिल्लक राहणार नाहीत आणि स्मूथ असं मिश्रण याचं तयार होईल. बटाट्याचा किस पुरणाच्या चाळणीने गाळून घेतल्यानंतर बघा, याची खाली स्मूथ अशी पेस्ट शिल्लक राहिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यामध्ये बटाट्याचे तुकडे अजिबात राहिलेले नाहीयेत. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घालताना थोडंसं बेताणेच घालायचं, कारण आपण बटाटे उकडताना देखील थोडंसं मीठ याआधी घातलेलं होतं. मीठ घालून ते यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बटाट्याचे चिप्स बनवत असल्यामुळे यामध्ये मी फक्त मीठच घातलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये रेड चिली फ्लेक्स किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तरीही चालेल, पण मी प्लेन बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स बनवते म्हणून फक्त मिठाचा वापर केलाय. आता आपण पुढची कृती करू. तर बघा, इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला चमच्याने हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. घरामध्ये असलेली मिठाची पिशवी किंवा कोणतीही अशी एखादी प्लास्टिकची पिशवी असेल तर त्यामध्ये हे असं मिश्रण घालून घ्यायचं. मिश्रण पिशवीमध्ये घातलं की याला एखाद्या रबर बँडने किंवा धाग्याने घट्ट बांधून घ्यायचं. आता यानंतर बघा, आपण पुढची कृती करूयात. या पिशवीच्या टोकाकडचा भाग कात्रीने असा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर इथे बघा, मी एक प्लास्टिक शीट अंथरलेला आहे आणि त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घेतलेला आहे. आता ही पिशवी प्रेस केल्यानंतर यातून जे मिश्रण बाहेर पडते ते आपल्याला कात्रीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय. तुम्हाला जेवढ्या आकाराचे लहान मोठे चिप्स हवे आहेत त्यानुसार हे मिश्रण आपल्याला खाली कमी जास्त पाडून घ्यायचं आहे. उकडलेला बटाटा थोडासा चिकट असतो, तो हाताला चिकटू नये याकरता हाताला आपण थोडंसं असं पाणी लावून घ्यायचंय आणि या मिश्रणाचे असे जागेवरच छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आता इथे बघा, मी एक प्लास्टिक शीट घेतलेलं आहे आणि त्याला देखील थोडासा तेलाचा हात पुसून घेतलेला आहे आणि हे प्लास्टिक शीट या गोळ्यांवरती आपल्याला ठेवून या ग्लासच्या मदतीने असं प्रेस करून घ्यायचंय. तर बघा, प्रेस केल्यानंतर याला मस्त असा गोलाकार येतोय आणि छान गोलाकार आपले बटाट्याचे चिप्स बनून तयार होत आहेत. तर या इथे आज आपण कोणत्याही प्रकारचा साचा मशीनचा वापर न करता, चिप्स न कट करता आणि न उकडता अतिशय सोप्या पद्धतीने बटाट्याचे चिप्स बनवत आहोत.
या पद्धतीमध्ये बटाटे कमी जास्त उकडण्याचं टेन्शन नाही किंवा चिप्स काळे पडण्याचं टेन्शन नाही. अगदी सुकल्यानंतर देखील हे चिप्स जसेच्या तसे राहतात, अजिबात काळे पडत नाही. बटाट्याचे चिप्स बनवण्याची ही एक अतिशय नवीन आणि सोपी पद्धत आहे. अगदी लहान मुलं देखील हे चिप्स सहज तयार करू शकतात. तर हे चिप्स पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास बसणार नाही की हे आपण बटाटे उकडून अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. तर या इथे मी सर्व चिप्स तयार करून घेतलेले आहेत. हे चिप्स तुम्ही फॅनच्या हवेखाली किंवा 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता. चला तर मग हे चिप्स मी 2 दिवस कडक उन्हामध्ये चांगले सुकवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर या इथे बघा, 2 दिवस उन्हामध्ये चिप्स मी छान असे वाळवून घेतलेत आणि वाळल्यानंतर मस्त कडक झालेले आहेत आणि याचा रंगही तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर असा रंग याला आलेला आहे. आता आपण हे चिप्स तळून बघू. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थोडे थोडे चिप्स आपण यामध्ये घालून चिप्स तळून घ्यायचे. हे बटाट्याचे चिप्स आहेत आणि त्यामुळे हे चिप्स तळून घेत असताना गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा तेल देखील कडकडीत गरम करून घ्यायचं नाहीतर चिप्स तळल्यानंतर असे लालसर होतात. त्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती हे जे चिप्स आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे. तर तळल्यानंतर या ठिकाणी तुम्ही हे चिप्स बघू शकता, खूप मस्त असे बनून तयार होत आहेत. इथे बघा, खूप सुंदर असे हे आपले बटाट्याचे चिप्स बनून तयार झालेले आहेत. आहे की नाही बटाट्याचे चिप्स बनवण्याची एकदम नवीन आणि सोपी पद्धत? तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.